ट्रेलरच्याच वेळी आपण या चित्रपटाच्या स्टोरीविषयी पूर्णतः ॲनालिसिस केलं होतं आणि ते करेक्ट निघालं आहे. चित्रपटाच्या एक्सपिरियन्सविषयी जर बोलायला गेलं मित्रांनो, तर इट्स नॉट दॅट मच व्हेरी गुड अँड इट्स नॉट दॅट बॅड. या आय कॅन कॉल इट ॲज अन ॲव्हरेज. हां, स्टोरी वाईज पण म्हणतो आहे मी. ठीक आहे, म्हणजे मी ऑडियन्स ओपिनियन किंवा पोलविषयी पण विचार करून बोलतो आहे या चित्रपटाविषयी. कारण कसं आहे की ॲक्च्युली आपली काही मराठी ऑडियन्स इतकी ओवर स्मार्ट आहे की कधीकधी चांगल्या मूवीजचं जरी कौतुक केलं, आणि मी कधीच कोणाच्या दबावाखाली वगैरे रिव्ह्यूज करत नाही, मी आपलं माइंडसेट मला माहिती की काय. इट्स लाईक की कधीकधी एकदमच कोणतीही फिल्मविषयी, यार आपण सैराटविषयी पण जेव्हा बोलायला जातो, आय वॉज लिटरली शॉक्ड विथ दॅट फिल्म. हां ठीक आहे, ती वाईट तर नव्हती पण ती खूप भारी नव्हती की मी रेकॉर्ड तोड बनली. चलो ठीक आहे, रिस्पेक्ट आहे, लोकांना आवडली, सो आपण काय कोण बोलणार आहे. पण सिरियसली, भरोसा नाही, अनप्रेडिक्टेबल गोष्टी आहे आपल्यामध्ये. सो सांगताना कोणती फिल्म कशी चालेल. आता या चित्रपटाविषयी पण जर बोलायला गेलं, जेव्हा मी ट्रेलरविषयी आपण बोललेलो ऑलरेडी, मी एवढंच सांगेल की या 5 मधून 3 रेटिंग्स मी देईल. चित्रपटची जी चित्रपटाची स्टोरी आहे ती डेफिनेटली तुम्हाला समहाव आवडेल, नो डाऊट. पण हा चित्रपटच सर्वांसाठी नाही आहे. हा चित्रपट पर्टिक्युलर मला पण डाऊट आहे की किती ऑडियन्स यावर एक तऱ्हेने अट्रॅक्ट होईल या चित्रपटाकडे. आय थिंक काही जणं म्हणत आहेत की हा हिंदीमध्ये पण रिलीज झाला. आय एम नॉट शुअर अबाउट इट, झाला आहे वाटतं. पण मी मराठीविषयीच बोलणार आहे की मराठी चित्रपटा मतलब म्हणजे मी मराठीच बघितलेला आहे. आणि चुकून हिंदी वर्ड जर तोंडात आले असतील तर सॉरी. कारण काय, आजकाल हिंदी रिव्ह्यूज इतके केले गेलेत की कधी कधी असं वाटतं की चुकून एखादा मराठीत रिव्ह्यू करताना एखादा हिंदी शब्द येऊन जायचा तोंडात. पण हां, ओवरऑल हा चित्रपट नका मिस करू. ठीक आहे, पण इट्स लाईक की ओके ओके म्हणेल मी. खूप सुंदर, एक्स्ट्रॉर्डिनरी माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तरी नव्हता. सो 5 मधून 3 रेटिंग्स.